गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरू इथून ललित पाटीलला अटक केली आहे. लवकरच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. 2 ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता आणि त्याच्या शोधासाठी 10 पथकं तयार करण्यात आली होती. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्यानं ड्रग्ज प्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावं बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, मुंबई पोलिसांची अतिशय मोठी कामगिरी, ललित पाटीलला अटक करण्यात आली आहे. गेले 15 दिवस ललित पाटीलचा शोध सुरू होता. 2 ऑक्टोबरला ससून रुग्णालयातून ललित पाटील हा सुरक्षेवरती असलेल्या गार्ड साहेबाला हिसका देऊन पळून गेलेला होता आणि तेव्हा त्यानंतर एकानंतर एक ललित पाटीलचे कारनामे जे आहेत ते समोर आलेले होते. ससून प्रशासन असेल किंवा पोलीस, पुणे पोलीस असतील, या सगळ्यांवरती मोठी टीका झालेली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा उत्तरं द्यावी लागली होती. याच ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये मुंबईतल्या साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा जो आहे तो सप्टेंबर महिन्यात दाखल झालेला होता आणि ललित पाटील पळून गेल्यानंतर मुंबई पोलिसांनी अत्यंत वेगानं हालचाली केलेल्या होत्या. नाशिकचा त्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला होता. मात्र 15 दिवस ललित पाटील मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस सगळ्यांच्याच हातावरती, सगळ्यांनाच गुंगारा देत पळत होता सातत्यानं. शेवटी काल रात्री उशिरा 12:30 वाजेच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याला बेंगलोरमधून ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याला काही वेळापूर्वी आता मुंबईला आणण्यात आलंय. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रग्ज माफिया म्हणून ललित पाटीलची ओळख जी आहे ती समोर आलेली होती. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जे आहे ते त्यांना नाशिकच्या कारखान्यामध्ये तयार केलेलं होतं. कच्चा माल जो आहे त्यासाठी लागणारा तो त्याच्याकडे तिथे मिळून आलेला होता त्याच्या कारखान्यामध्ये. आणि तुरुंगात असल्यापासून ललित पाटील 2020 साली येरवडा कारागृहामध्ये गेला होता एका ड्रग्जच्या गुन्ह्यात. तेव्हापासून तो तुरुंगातून त्याचं ड्रग्जचं रॅकेट जे आहे ते चालवत होता. ससून रुग्णालयामधून सुद्धा त्याला तिथं उपचारांसाठी नेण्यात आल्यावरती तिथूनही त्यानं ड्रग्जच्या डील ज्या आहेत त्या केलेल्या होत्या आणि त्याची माहिती जी आहे ती पुण्याच्या गुन्हे शाखेला मिळाल्यावर त्यांनी कारवाई केली होती आणि त्यानंतर ललित पाटीलला अटक करणार त्याच्या आदल्या दिवशीच ललित पाटील हा रुग्णालयातून पसार झालेला होता. त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते अत्यंत संवेदनशील झालेलं होतं. ससून रुग्णालय प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं. त्याला रुग्णालयात इतके दिवस का ठेवण्यात आलं याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले ज्याच्यामध्ये येरवडा कारागृह प्रशासन, ससून रुग्णालय या सगळ्यांची मिलीभगत असल्याचे आरोप होत होते. ससूनचे डीन असतील संजीव ठाकूर यांच्यावरही अतिशय गंभीर आरोप झाले. मात्र आता ललित पाटीलला पकडण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आलं आणि अत्यंत मोठी कामगिरी मुंबई पोलिसांची म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं ललित पाटीलला पकडण्यात आलेलं आहे, 15 दिवस मुंबई आणि पुणे पोलिसांनी जंगजंग पछाडलेलं होतं, अखेर बेंगलोरमध्ये त्याला अटक करण्यामध्ये मुंबई पोलिसांना. बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.